नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. सध्या वातावरणात खूप जास्त बदल होत आहेत. कधीतरी ऊन, कधीतरी खूप जास्त पाऊस, त्यामुळे सर्दी, ताप, खोकला हे जे व्हायरल आजार आहेत ते झपाट्याने पसरत आहेत. ज्यांची रोग प्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम वीक आहे ते पटकन आजारी पडत आहेत. घाबरून जाण्याचं कारण नाहीये, त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरच्या घरी असे कोणते ड्रिंक्स आहेत जे बनवू शकताय आणि ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. हे ड्रिंक्स बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात आणि त्याचबरोबर जास्त सामग्रीही यामध्ये वापरली जात नाही आणि शरीरासाठी ते खूप जास्त फायदेशीर आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर हे ड्रिंक्स कोणते आहेत, कसे बनवायचे आणि त्याचा फायदा काय हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डाळिंबाचा रस. डाळिंब हे जीवनसत्वांचे एक उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात जीवनसत्व अ, सी आणि ई तसंच फॉलिक ऍसिड असतात. यात अँटीऑक्सिडंट, अँटीव्हायरल फ्लेवर्स असतात. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स संसर्ग रोखतात. यात असलेल्या फॉलिक ऍसिडमुळे उच्च रक्तदाब आणि अशक्तपणाचा धोका कमी होतो. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये डाळिंबाचे सेवन चांगले मानले जाते, त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते. गर्भवती महिलांनी डाळिंबाचे रस पिणे आवश्यक आहे. डाळिंबाचे रस कसे बनवायचे? यासाठी डाळिंबाचे दाणे घेऊन ते मिक्सर मधून काढून घ्या. नंतर तळणीने ते गाळून ते तुम्ही पिऊ शकता. टोमॅटोचा रस. टोमॅटोचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे फायटोन्युट्रियंट घटक असते. यामुळे पोट आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रिया, तोंडाचा कर्करोग, स्तन आणि गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग हे सर्व होण्याचा धोका देखील कमी होतो. असेही मानले जाते की लायकोपिन फुफ्फुस आणि हृदयाच्या नुकसानीपासून देखील संरक्षण करतं. टोमॅटोचा रस कसा बनवायचा? सर्वात आधी टोमॅटो मिक्सर मधून वाटून घेऊन त्याचा रस काढून घ्या. आता टोमॅटो रस एका ग्लास मध्ये घेऊन त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर चांगली मिसळून घ्या. या मिश्रणात तुम्हाला हवं असल्यास 2 चमचे मधही मिसळू शकता. बीट, गाजर, आलं आणि सफरचंद ज्यूस. पोटात जळजळ होणे, तोंडाची चव जाणे, बहुतेक वेळा हे सर्व व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून उद्भवणाऱ्या संसर्गामुळे होते. सर्दी किंवा फ्लूच्या लक्षणांमध्ये वाहणारे नाक, खोकला आणि अंगदुखी इत्यादींचा समावेश असतो. बीट, गाजर, आलं आणि सफरचंद ज्यूस यासाठी खूप फायदेशीर ठरतं. गाजर, बीट आणि सफरचंद यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, बीट पासून व्हिटॅमिन B9, सफरचंदातून व्हिटॅमिन सी अशा जीवनसत्वांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हा ज्यूस कसा बनवायचा? एक गाजर, एक बीट, एक छोटा आलं, एक सफरचंद बारीक चिरून ते मिक्सर मधून त्याचा ज्यूस काढून घ्या. एक ग्लास मध्ये हे ज्यूस काढल्यानंतर तुमच्या चवीनुसार त्यात तुम्ही मीठ किंवा काळं मीठ मिसळू शकता. कोथिंबीर आणि पुदिना रस. हा रस व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक ऍसिड आणि इतर अँटीऑक्सिडंट सह समृद्ध आहे, जो शरीराला रोगांच्या संक्रमणापासून किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी मदत करतो. हा रस कसा बनवायचा? कोथिंबीर आणि पुदिना पाने 1 कप, पालक 1 कप, काकडी 1 कप चिरलेलं, लिंबू 2 चमचे, काळी मीठ चिमूटभर हे सर्व 1 कप पाणी घालून मिक्सर मधून काढून घ्या. मोसंबीचे ज्यूस. आंबट गोड चवदार मोसंबी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि फायबर असतात, जे शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हा रस कसा बनवायचा? मोसंबी चिरून मिक्सर मधून त्याचा ज्यूस काढून घेऊन त्यात एक चिमूट भर मीठ किंवा साखर जे तुम्हाला आवडेल ते टाकून तुम्ही ते पिऊ शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.